विद्यार्थी त्याचं नुकसान होऊ नये यासाठी आपला ऑनलाइन ई लर्निंग सॉफ्टवेअर आपला त्याने शिक्षण देण्याची गरज आहे. तो त्यासाठी सांगली जिल्हा परिषदेने जे नियोजन केलं आहे ते मी तुम्ही त्याची माहिती देतो. 29 जूनपासून आपला ट्रेनिंग चालू आहे ई लर्निंगसाठी. आजपर्यंत आपण 10,177 शिक्षकांनी ऑनलाईन ट्रेनिंग ऑलरेडी दिलेली आहे. त्याच्यानंतर ट्रेनिंग झाल्यानंतर त्याचे वेगवेगळे त्याचे क्वेश्चन होते की त्यांनी पहिला वेळ हे केला आहे तर ते मतलब कंप्लेन आलेली आहे, त्याचे क्वेश्चन आलेलं आहे की यासाठी आपला काय करायचे, हेसाठी काय करायचे. तर त्यासाठी आपण प्रत्येक आठवड्यात बुधवारीला आपण एक झूमवर एक वेबिनार ठेवत आहे. त्यामध्ये सगळे जे आपले शिक्षक आहेत ते त्या तिथे जॉईन होत आहे आणि त्याचे जे क्वेश्चन्स आहेत, त्याचे जे क्वेरीज आहे ते आपण सॉल्व करत आहे. तो या महिन्याचे पर्यंत आपण सगळे लोकांनी सगळे जो आपले शिक्षक आहेत त्याने ई लर्निंगसाठी आपण ट्रेनिंग देणार आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे किती जे विद्यार्थी आहेत त्याच्याकडे ई लर्निंगसाठी काय इक्विपमेंट्स आहेत त्याची माहिती मी तुम्ही सांगतो की आपल्याकडे जे टोटल विद्यार्थी आहे त्यापैकी 1,94,000 विद्यार्थ्याकडे स्मार्टफोनची सुविधा उपलब्ध आहे. बाकीचे जे उर्वरित जे विद्यार्थी आहेत त्यासाठी आपण शेजारीचे जे विद्यार्थी आहे त्याच्यासोबत त्याच्या घरी जाऊन कोणते डिस्टन्स ठेवून त्याच्यासोबत ते मतलब शिक्षक घेऊन यासाठी आपण प्रयत्न करतो. इमिडिएटली सगळे तुमची माहिती खरी आहे की सगळीकडे सगळी जगाकडे आपले इंटरनेटची सुविधा नाही आहे, इमिडिएटली आपण ते देऊ शकत नाही. पण जे मोबाईल फोनचा जो रिव्होल्युशन झाला आहे आणि आपल्या सगळीकडे मोबाईल फोन आहे त्यासाठी त्यामध्ये इंटरनेटची सुविधा पण आहे आणि इंटरनेट काही ना काही नेटवर्कचं इंटरनेट येत आहे, तर ते आपण वापरून करून आपले जे विद्यार्थी आहे त्यांना आपण शिक्षण देऊ शकतो. तर त्यासाठी आपण स्मार्टफोनचा वापर करणार आहे. तर त्यासाठी आपला नियोजन चालू आहे. मॅक्सिमम विद्यार्थ्याकडे आप स्मार्टफोन आहे. फक्त 23% असे विद्यार्थी आहेत त्याच्याकडे स्मार्टफोनची सुविधा नाही आहे. तर त्याच्यासाठी आपण मतलब पुढच्या आठवड्यात काही नियोजन करतो आणि एन्शुअर करणार आहे की सगळ्या विद्यार्थ्याकडे स्मार्टफोन किंवा काही वेगळा काही इंटरनेट काही टेक्नॉलॉजीचा इन्स्ट्रुमेंट हवा पाहिजे.